मी हनुमंत अण्णा बनकर नळघाळे तालुका फलटण जिल्हा सातारा तही मक्याचे बीज प्रक्रिया मी करत आहे. त्याला ही बायोला जैविक बायोला वापरायचं आहे. किलोला 25 मिले तर ती मी आता करून दाखवतो. त्याला एका किलोला 25 मिली तर हे 5 किलोचं 5 मिलीचं टोपण आहे. त्याला ते 5 टोपनं वतत आहे. आता हे वतून झाले. आता ही पसरायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि ती सावलीला 15 ते 20 मिनिट सुकवायचं आहे. आता ही सावलीत पसरायचं 15 ते 20 मिनिट. ह्याच्यापासून 25 ते 30% ज्यादा उत्पन्न निघत. आळीचा बी प्रादुर्भाव कमी पडतो, उत्पन्न वाढत. धन्यवाद.